सांगली जिल्हा येत्या डिसेंबर अखेर मुक्त होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांगली जिल्हा डिसेंबर अखेर हगंदारी मुक्त होणार असून जिल्ह्याचे वैयक्तिक शौचालय बांधकामाचं उद्दिष्ट छत्तीस हजार तीनशे त्रेपन्न इतकं शिल्लक असून त्यापैकी एकोणीस हजार सातशे चोवीस इतकं उद्दिष्ट फक्त जत तालुक्याचं शिल्लक आहे मुक्त जत वाढविणार सांगलीची पत हे विशेष अभियान जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे याकरिता तालुकास्तरीय कार्यकारी अधिकारी यांचं मार्गदर्शनाखाली युनिसेफचे राज्य समन्वयक जयंत देशपांडे भास्कर पोरे पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते